बघा आपण बघा ऍक्च्युली आपण फक्त शिकवणं नाही घेत, शिकवणं पण घेतोय आणि एनसीईआरटी रीडिंग पण घेतोय. बरोबर आहे ना? आपल्या आल्या टाइम दोन 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 गोष्टी चालल्यात. बाकीचे टीचर्स पण असे शिकवतात का? ओके, ते पण असेच एनसीईआरटी मध्ये वाचून शिकवतात ना. हा गुड गुड, बिकॉज एनसीईआरटी च्या बाहेरचा प्रश्नच येणार नाही, तर टेन्शन कशाला घ्यायचं. आता आणखीन एक मेथड कळेल तुम्हाला बायोलॉजी शिकायची, ज्यावेळेस तुम्हाला ना डॉक्टर फारुख सरांचे लेक्चर होईल. आता मे बी एक दोन दिवसात फारुख सरांचे, माझ्या नंतर डॉक्टर फारुख सरांचे लेक्चर चालू, त्यावेळेस तुम्हाला आणखीन एक पद्धत शिकेल बायोलॉजी शिकायची. ओके, तर ते तर डायरेक्ट डिजिटल बोर्ड वर असं शिकव, म्हणजे ते पॅड वर शिकवतील. बरोबर, एनसीईआरटी तुम्हाला चित्रात दिसेल त्याच्यावर असं काहीतरी. मी मग अशी स्क्रीन शेअर केली होती ना, आणि त्यांचे एका कोपऱ्यामध्ये स्वतःचा पण फोटो दिसेल, अशा प्रकारचं ते शिकवतील काहीतरी. त्यांची त्यांची पद्धत आहे, ही नोज. चला पुढे, आता पुढे, आता मेटाफेज वन. मेटाफेज, तिकडे मेटाफेज मध्ये काय झालं होतं रे? मायटोसिसच्या मेटाफेज मध्ये सगळे क्रोमोझोम्स येऊन मध्ये येऊन अलाइन झाले होते ना, इक्वेटरला. मेटाफेज म म मध्ये मध्ये मध्यभाग. तिथं पण मेटाफेज मध्ये बघा तेच होतंय, वाचा काय होतंय. द बायोवायलेंट क्रोमोझोम्स अलाइन ऑन इक्वेटोरियल प्लेन. पण आता इथं कसं आहे ना, इथं ऍक्च्युली तुमचे क्रोमोझोम सेपरेट झालेत, फाईन, पण हे तरी बी आणखीन जवळ जवळ आहे, असे काही दूर दूर गेले नाहीये. ओके, हे बायवायलंटच आहेत आणखी, फाईन, बायवायलंटच आहेत, हे शेजारी शेजारीच आहेत, फक्त त्यांच्यामधले जे जोड होता ना तो डिझॉल्व झाला. आणि पण मग ते बायवायलंट तिथं कसं, एक एक क्रोमोझोम एका एका स्पिंडल फायबरला होता, एका खाली एक एक क्रोमोझोम, इथं दोन दोन क्रोमोझोम एका स्पिंडल फायबरला असणार. किती क्रोमोझोम? दोन दोन क्रोमोझोम एका स्पिंडल फायबरला असणार आहे. ओके, म्हणजे म्हणजेच काय रे बाबा, म्हणजेच काय, आपलं सहा क्रोमोझोम सहा सेल आहे. आता आपण मेटाफेज काढायला काही हरकत नाहीये. आता आपण मेटाफेज वन मध्ये चाललो. मेटाफेज वन मध्ये काय होतंय, सपोज असा मोठा सेल आहे, सेलच न्यूक्लिअर मेम्ब्रेन राहिलंय का रे? आता न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे का त्या सेलला? गेलं ना ते प्रोफेज वन डायकायनेसिस मध्येच गेलं, न्यूक्लिओलस पण गेलंय. ओके, तर आता अशा प्रकारचं स्पिंडल फायबर फॉर्म झालं. स्पिंडल फायबर फॉर्म झाले आणि या स्पिंडल फायबरला आपला किती क्रोमोझोमचा, किती क्रोमोझोमचा सेल होता रे आपण मियोसिस घेताना? सहा क्रोमोझोमचा ना. सहा क्रोमोझोम म्हणजे तीन जोड्या, म्हणजे तुमचे ना या असे दोन क्रोमोझोम शेजारी शेजारी काय कुठं दूर नाही गेले. झाले का रे सहा क्रोमोझोम्स? झाले सहा क्रोमोझोम्स. बरोबर, हे मेटाफेज मध्ये पुन्हा मध्ये येऊन स्थिरावले, कळतंय, आणि स्पिंडल फायबरला अटॅच झाले. येत आहे लक्षात? इथं पण तेच, इथं पण तेच, तुमचं सेंट्रोमियर अटॅच झालंय. सेंट्रोमियरला काय असतंय? कायनोटोफोर्स असतंय, असतंय ना. कायनोटोफोर्स म्हणजे काय रे? जर हे जर हे जर हे सेंट्रोमियर आहे, याच्यावर येऊन चिटकलेलं काय, डिस्क लाईक स्ट्रक्चर, त्याला काय म्हणतो आपण? कायनेटो कायनेटो कोर. आणि कायनेटो कोर आणि कशाला चिकटलंय ते पुन्हा स्पिंडल फायबरला. बघा पुन्हा तसंच दिलंय. बायवॅलंट म्हणजे काय? दोन क्रोमोझोम्स. बायवॅलंट दोन क्रोमोझोम्स आणि एक एक दोन तीन चार टेट्राड, चार क्रोमॅटिक्स. कळते? हा, पुढे मेटाफेज वन मध्ये वाचा. फास्ट होत नाही ना रे, समजतंय ना सगळ्यांना? समजतंय? अरे पण हे लई फास्ट होत नाही ना, कारण की हे आपलं झालंयच ना मेटाफेज. आता याच्यात काय आणखी गुराड वाजायचं? पुन्हा मेटाफेज वन, द बायवायलंट क्रोमोझोम अलाइन टू इक्वेटोरियल प्लेट. इक्वेटोरियल प्लेटला अंडरलाईन करा पुन्हा, आणि बायवायलंट क्रोमोझोमला पण अंडरलाईन करा, फुल स्टॉप. द मायक्रोट्युब्युल्स फ्रॉम अपोजिट पोल्स, म्हणजे हे स्पिंडल फायबर म्हणजे काय? मायक्रोट्युब्युल्स आहेत ना हे. बरोबर, मायक्रोट्युब्युल्स फ्रॉम अपोजिट पोल्स ऑफ द स्पिंडल अटॅच टू द कायनेटोकोर ऑफ होमोलोगस क्रोमोझोम्स. ठीक आहे, कायनेटोकोरला अटॅच झालं. इथे तर तुमच्या मनाच्या शांतीसाठी कायनेटोकोर पण काढून देतो. दिसत हे काळ काळ कायनेटोकोर? दिसणार पण नाही, पण काढले सरांनी असं लक्षात ठेवा की कायनेटोकोरला स्पिंडल फायबर अटॅच झालं. ठीक आहे, अशा प्रकारे हे कायनेटोकोर्स झाले. आपल्याकडे सेल किती किती
किती क्रोमोझोमचा होता रे टोटल? सहा क्रोमोझोम, सहा क्रोमोझोमचा. ठीक आहे, आता सध्या आपल्याकडे टोटल एकच सेल आहे, एक सेल मध्ये सहाच क्रोमोझोम आहे, दोन दोन दोन. ठीक आहे, इथं आता तिकडे मेटाफेज मध्ये काय होत आहे, तिकडे आता पुढच्या अॅनाफेज मध्ये, तिकडल्या अॅनाफेज मध्ये काय होत आहे? पण मग ते आणायच्या अगोदर काय करतो, ते आणायच्या नादात काय करतो आपण, क्रोमॅटिड्स ब्रेक होतात ना, बरोबर नाही? इथं क्रोमॅटिड्स ब्रेक होणार नाही, इथं क्रोमॅटिड्स ब्रेक होणार नाही, तिथं क्रोमॅटिड्स ब्रेक होतात. आणा हे पण म्हणतात आणा, आणा फेज मध्ये आणा कडेला, पण इथं कोणाला आणा? इकडचा क्रोमोझोम इकडे आणा, इकडचा क्रोमोझोम इकडे आणा, अशा प्रकारे आणा फेज. आता लईच भारी अॅना फेज म्हणला असं तर अॅना फेजला आणा कसं करता आला असतं, म्हणून स्टार्टिंग पासून आणा फेज कळतंय. तर मग हे अॅना फेज मध्ये आपण या क्रोमोझोमला इकडे ओढतोय आणि या क्रोमोझोमला इकडे ओढतोय. म्हणजे बघा, इकडच्या साईडला तीन क्रोमोझोम गेले, इकडच्या साईडला किती क्रोमोझोम गेले? तीन क्रोमोझोम गेले. इमॅजिन होतंय का, कल्पना होते? ओके, चित्र काढूच त्याचं, चित्र पण त्याचं काढतो. ठीक आहे, बघा अॅना फेज वाचा. तो होमोलोगस क्रोमोझोम सेपरेट वाईल सिस्टर क्रोम. आता बघा प्रश्न येईल, होमोलोगस क्रोमोझोम सेपरेट कधी होतात? तर कधी? अॅनाफेस वन मध्ये. होमोलोगस क्रोमोझोम सेपरेट कधी होतात? अॅनाफेस वन मध्ये. आणि होमोलोगस क्रोमोझोम एकत्र कधी येतात, सोबत कधी येतात? व्हेरी गुड, झायगोटिन, झायगोटिन मध्ये, प्रोफेज वनच्या झायगोटिन मध्ये ग ग ग होमोलोगस, होमोलोगसच ग, झायगोटिनच ग. ठीक आहे, ओके. हा सोबत कधी येतात? साजनी ग ग ग ग, झायगोटिन ग, होमोलोगस ग. पुढे आणि विभक्त कधी होतात? अण्णा येतो मध्ये, अण्णा म्हणतो आता सोबत राहू नका, आता आपापल्या घरी जा, आणि मग ते विभक्त होतात अॅनाफेज मध्ये. असं काहीतरी स्टोऱ्या बनवत जा रे, सोपं जातं पुढं आयुष्य पण. ठीक आहे, अॅनाफेज वन. द होमोलोगस क्रोमोझोम सेपरेट वाईल सिस्टर क्रोमॅटिड्स रिमेन असोसिएटेड ऍट द सेंट्रोमियर. म्हणजे काय, याचा सिस्टर, आता होमोलोगस क्रोमोझोम गेट सेपरेटेड, इथपर्यंत कळलं ना? आणि दुसरं वाक्य काय, सिस्टर क्रोमॅटिड. सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे काय? एकाच क्रोमोझोमच्या क्रोमॅटिड्स. तिकडे मायटोसिस मध्ये सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होतात, पण इथं सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होत नाही, म्हणजे क्रोमॅटिड्सची विभागणी होत नाही, क्रोमॅटिड्स तशा तशाच राहतात आपापल्या क्रोमोझोमच्या. कळतंय? ओके, म्हणजे क्रोमॅटिन्स मध्ये काहीच, इथं फोडाफोडी काहीच होत नाही, इथं फक्त सेपरेशन आणि लक्षात, तिकडं फोडाफोडी होती फाईन, तर इथं सेपरेशन झालं. अशा प्रकारे मग मी जर याचा डायग्राम काढला, तर मग मी जर हे काय होता, हा होता मेटाफेज वन. मेटाफेज वन मी जर याचा जर आता डायग्राम काढला पुढे अॅनाफेजचा, तर अॅनाफेजची सिच्युएशन काय झाली असेल? पुन्हा कशा प्रकारे अॅनाफेज मध्ये, अॅनाफेज मध्ये आणा अगोदर कुणाला आणा? सेंट्रोमियरला का क्रोमॅटिडला? म्हणजे लीडिंगला, लीडिंगला कोण असतंय? सेंट्रोमियर. लॅगिंगला कोण असतंय? क्रोमॅटिड्स. चला मग काय होतंय, आणा म्हणलं तर आलं आपला क्रोमोझोम इथं आणला, आपला क्रोमोझोम इथं आणला, त्याला बरोबर दोन क्रोमॅटिड्स आहेत बरं का, आपला क्रोमोझोम इथं आणला आणि इकडल्या यांनी पण काय केले, आपले तीन क्रोमोझोम आणले बाबा ओढून. कोणत्या फेज मध्ये रे? व्हेरी गुड, अॅनाफेज मध्ये. हे कशामध्ये झालं आता, इथलं खालचं नाव पण बघत, कोणता फेज झाला हा? अॅनाफेज फर्स्ट. अॅनाफेज फर्स्ट मध्ये कोणती घटना घडली रे? होमोलोगस क्रोमोझोम सेपरेट झाले आणि ते क्रोमोझोम कडे आणले, बरोबर आहे नाही? टुवर्ड्स, कड म्हणजे काय? पोल्स, पोल्स कडे आणले. कळतंय? येतोय लक्षात? एक दोन तीन, एक दोन तीन. आता पुढचं काही सांगायचं गरज आहे का? पुढचं अॅनाफेज नंतर काय असतंय? टिलोफेज मध्ये काय होईल बरं? न्यूक्लिअर मेम्ब्रेन पुन्हा येऊ शकत? हा बघू, बघू येतंय का, इथे येतंय का बघू, आपण वाचू गेस करू ना, आलं लक्षात? पण तिकडे टिलोफेज मध्ये काय होतंय? न्यूक्लिअर मेम्ब्रेन वापस येतंय, हा न्यूक्लिअर वगैरे वापस येतंय, सगळे बाकीच्या गोष्टी वापस येतात. इथं बघू काय होते टिलोफेज मध्ये. बघा आता टिलोफेज मध्ये, टिलोफेज वन मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिअस रिअपियर. आपला गेस करेक्ट निघालेला आहे, बरोबर आहे की नाही? असं डोकं लावायचं रे, पाठीमागच्या पण मेमरीला कनेक्ट करत राहायचं, मग आपल्याला सोपं जातं पुढचं. प्रत्येक गोष्ट नवीन नसते, काही आपल्याला गेस करून पण येऊ शकतात. तर टिलोफेज मध्ये सगळ्यात पहिल्या पहिले काय? द न्यूक्लिओलर मेम्ब्रेन रिअपियर्स.
मग आता हे रिअपियर झाल्यानंतर तिकडे काय होतं रे टिलोफेज नंतर सायटोकायनेसिस होते की नाही? इथं पण बघू सायटोकायनेसिस होते का? द न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस रिअपियर्स सायटोकायनेसिस फॉलोज, म्हणजे त्याच्यानंतर सायटोकायनेसिस पण होते. म्हणजे काय रे, इकडे द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. याच्यामध्ये टिलोफेज फर्स्ट मध्ये, टिलोफेज फर्स्ट मध्ये काय होणार आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन वापस येणार, न्यूक्लिअर मेम्ब्रेन वापस येणार, हे सगळं निघून जाईल, न्यूक्लिअर मेम्ब्रेन वापस येणार, याच पण न्यूक्लिअर मेम्ब्रेन वापस येणार, न्यूक्लिअर मेम्ब्रेन वापस येणार आहे. आणि याच नंतर सायटोकायनेसिस पण होणार. सायटोकायनेसिस कसं होईल रे, फरो फरो, ओके. याच पण असं सायटोकायनेसिस होणार आहे. हा एक सेल बनेल वेगळा आणि हा एक वेगळा सेल बनेल. अशा प्रकारे तुम्हाला किती सेल मिळाले रे आता, एका सेल दोन. हे कुणामध्ये होत आहे, टिलोफेज मध्ये होत आहे. पण बघा एक बारीकीने लक्ष द्या, एक बारीकीने लक्ष द्या, या सेल मध्ये क्रोमोझोम किती आहेत आता, तीन ना. इकडल्या सेल मध्ये किती आहेत, इकडं पण तीन, इकडं पण तीन, म्हणजे नवीन डॉटर, हे डॉटर सेल्स आहेत ना ऍक्च्युली आता त्याचे ओरिजिनल सेलचे. याच्यामध्ये तीन क्रोमोझोम, पण ओरिजिनल सेल मध्ये किती क्रोमोझोम होते, अरे हे काय झालं, सहाचे तीन झाले ना. पण हे तर करायचं होतं आपल्याला, हे तर करायचं होतं ना. मी तर स्टार्टिंगचा डायग्राम आठवला, डायग्राम काढून दिलेला, जर्मायनल सेल पासून सेक्स सेल पर्यंत आपल्याला रिडक्शन करायचंय क्रोमोझोमचं. सांगते का नाही रिडक्शन क्रोमोझोमचं, पण फक्त दोनच सेल झाले, आपले चार हॅप्लॉइड सेल बनतात. बघा ओरिजिनल सहा सेलचा सेल काय बनतो, त्याला आपण डिप्लॉइड सेल, टू एन डिप्लॉइड सेल. पण हा कोणता सेल बनलाय, हॅप्लॉइड सेल. आता याचं पुन्हा, या दोन सेलचं पुन्हा सेपरेटली डिव्हिजन होत, मायटोसिस होतं यांचं पुढे. यांचं पुढे काय होतं माहिती का, मायटोसिस. म्हणजे बघा हे सेल, मी आता पुन्हा यांचं जरा छोटं छोटं चित्र काढतो. जरा अगोदर आपल्याकडे हा ओरिजिनल सेल होता, त्याच्यामध्ये सहा क्रोमोझोम, म्हणजे टू एन, बरोबर आहे की नाही. सहा क्रोमोझोम सेल घेतला होता आणि एवढे सगळं कर्मकांड केल्यानंतर, म्हणजे आपण मियोसिस फर्स्ट केलं. आता काय केलं, आपण मियोसिस फर्स्ट केलंय, फक्त मियोसिस फर्स्ट नंतर आपल्याला दोन सेल मिळाले, एक सेल एक सेल. पण याच्यामध्ये तीनच क्रोमोझोम्स आहेत आणि याच्यामध्ये पण तीनच क्रोमोझोम्स आहेत, म्हणजे हा पण यन झालाय, हा पण यन झालाय. करेक्ट आहे का, कळलंय का इथपर्यंत, नवीन नाही लिहिलं, बरोबर आहे ना. आता काय होणार आहे, या सेलचं मायटोसिस होणार, म्हणजेच मियोसिस टू होणार, ठीक आहे. मियोसिस टू मध्ये कळणार नाही, मायटोसिस म्हणजेच मियोसिस टू, हे काय सर, हे कळत नसेल तर मी काय, एवढं लक्षात ठेवा की या सेलचं मायटोसिस होणार आहे, पुन्हा या सेलचं पण मायटोसिस होणार, एक सोबत, हे इकडे चालेल, हे इकडे चालेल, वेगळं वेगळं. मग या एका सेल पासून मायटोसिस झालं तर किती सेल बनतील, मायटोसिस नंतर दोन सेल बनतात ना, ओके. याच्यापासून पुन्हा दोन सेल बनतील, याचं पण जर मायटोसिस झालं तर पुन्हा किती सेल बनतील. मग मला सांगा, मायटोसिस मुळे जर यन यन जर असेल, हॅप्लॉइड जर तीन क्रोमोझोम जर सेल असेल, तर त्याच्या डॉटर सेल मध्ये किती क्रोमोझोम असतील मायटोसिस नंतर, का बरं का बरं का बरं, तसं इक्वेशनल, इट इज कॉल्ड एज इक्वेशनल डिव्हिजन, बरोबर आहे की नाही, त्याला आपण इक्वेशनल डिव्हिजन म्हणतो. म्हणून तीन क्रोमोझोमचं तीन क्रोमोझोमच राहील, मग मी यन लिहितो, हॅप्लॉइड झालेला इथं पण हॅप्लॉइड राहील, इथं पण यन राहील आणि इथं पण यन राहील, मिळाले चार हॅप्लॉइड सेल, येत आहे लक्षात. पण इथपर्यंत झालेलं मियोसिस फर्स्ट होत आणि इथपासून झालेल्या गोष्टीला जरी मायटोसिस झाली प्रोसिजर त्यांच्यावर, तरी पण त्याला आपण मियोसिस टू म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, म्हणजे मियोसिस टू मध्ये एक्झॅक्टली काय होतंय रे बाबांनो, मायटोसिसच होतंय, येत आहे लक्षात. आता पुढचं वाचून, नुसतं वाचून काढायचं आपल्याला, वरची रिव्हिजनच करायची मायटोसिसची पुन्हा पुन्हा, हा कळतंय ना इथपर्यंत, ओके. हा डायग्राम मी शेवटी जाताना काढायला देईन, मी काय पुसत नाही, आता वर मी जातच नाही, मी उठणारच नाहीये, माझे पाय आणि माझा घसा, ठीक आहे चालेल, तुम्ही रडत बसा, हसत बसा. पुढे आपण कुठं होतो, टिलोफेज मध्ये, टिलोफेज वाचू, टिलोफेज वाचूया.
टेलोफेज फर्स्ट द न्यूक्लियर मेम्ब्रेन एंड न्यूक्लियोप्लाज्म रिअपीयर्स पुनः एकदा आले साइटोकाइनेसिस टेक्स प्लेस एंड दिस इज कॉल्ड एज एंड दिस इज कॉल्ड एज डायड ऑफ सेल्स म्हणजे बघा इकडे बघा हा एक सेल होता याचं साइटोकाइनेसिस झालं दोन सेल बनले या दोन सेलला डायड ऑफ सेल म्हणतात काय म्हणतात डायड ऑफ सेल तिथे शब्द दिलाय DYAD डायड ऑफ सेल म्हणा डायड ऑफ सेल डायड म्हणजे काय रे जोडी जोडगोळी जोडगोळी म्हणजे जोडगोळी म्हणजे आता का मला माझी मराठी लईच घाणेरडी आहे इंग्लिश मी तशीच आहे सगळंच तसं आहे पण जोडगोळी म्हणजे ते दोन सेल्स तयार झालेत बघा एका शेजारी चालतंय ओके ओके त्याला डायड ऑफ सेल तर डायड ऑफ सेल म्हणजे काय मियोसिस वन नंतर बनलेले जे दोन सेल्स आहेत त्याला डायड ऑफ सेल म्हणायचं चालतंय ओके ते सेल्स कसे आहेत हॅप्लॉइड आहेत का डिप्लॉइड आहेत यन यन हॅप्लॉइड आहेत की नाही बरोबर आहे पुढे पुढे चला ऑल्दो इन मेनी केसेस क्रोमोझोम्स डू अंडरगो सम डिस्पर्शन दे डू नॉट रीच द एक्स्ट्रीमली एक्सटेंडेड स्टेट ऑफ इंटरफेस न्यूक्लियस द स्टेज बिटवीन टू मियोटिक डिव्हिजन ठीक आहे आता कसं आहे काही याच्यामध्ये असं एक्झॅक्ट सेपरेशन होणार नाही पुन्हा एक्सेप्शन असणार आपोआप सगळीकडेच असतो बरोबर आहे की नाही हा तर मग काही याच्यामध्ये असं सेपरेशन होणार नाही इथं काही त्यांनी एक्झाम्पल टर्मिनॉलॉजी काही दिलं नाही ओके एक स्टेट आणि दे डू नॉट रीच टू द स्टेट ऑफ इंटरफेस न्यूक्लियस अजिबात ते ह्या स्टेज पर्यंत येत नाहीत ते त्यांचं विसरा पुढचं दिस द स्टेज बिटवीन टू मियोटिक डिव्हिजन इज कॉल्ड एज इंटरकायनेसिस आता बघा मियोसिस फर्स्ट झालंय मियोसिस टू स्टार्ट होणार आहे इथं ओके इथं संपलंय इथं स्टार्ट होणार आहे ह्याच्या मधला जो कालावधी आहे या मधला जो कालावधी आहे या मधल्या कालावधीला काय म्हणायचं इंटरकायनेसिस काय म्हणायचं इंटरकायनेसिस ह्या राऊंडात त्याला इंटरकायनेसिस शब्दाला आता बघा इंटरकायनेसिस बघा इंटरनॅशनल मॅच इंटरनॅशनल मॅच म्हणजे काय दोन देशांमधला मॅच मग इंटरकायनेसिस म्हणजे काय दोन कायनेसिस मधला भाग दोन कायनेसिस म्हणजे पुढचं मियोसिस टू आणि अगोदरच मियोसिस फर्स्ट या दोघांमधला कायनेसिस म्हणजे या दोघांमधला कालावधी म्हणजे काय रे बाबा तो इंटर ठीक आहे हो तुम्हाला समजतंय फास्ट होत नाहीये पण आता बघा तुम्ही लक्षात घ्या तुमची ही स्पीड आली पाहिजे आता हळूहळू या स्पीड पर्यंत तुम्ही आले पाहिजे कळतंय ना तरच तुमचा पण अभ्यासामध्ये गती वाढेल पेपर सोडवण्यामध्ये पण गती वाढेल आणि आपल्या सिलेबस कव्हरेजमध्ये पण गती वाढेल इंटरकायनेसिस अँड इज जनरली शॉर्ट लिव्ह आणि जे इंटरकायनेसिस ना खूप कमी आहे पुढे लगेच त्याचं मियोसिस टू होऊन जातं ते इंटरकायनेसिस जो कालावधी आहे ना तो खूप छोटा आहे शॉर्ट लिव्ह म्हणजे छोटा आहे ठीक आहे पुढे देर इज नो रिप्लिकेशन ऑफ डीएनए ड्युरिंग इंटरकायनेसिस या इंटरकायनेसिस मध्ये डीएनए वगैरे काहीच रिप्लिकेट होत नाही डीएनए तर तिकडेच रिप्लिकेट झालेला आहे प्रोफेज वनच्या अगोदर पण येस फेज मध्ये आता कशाला डीएनए रिप्लिकेट होईल आता डीएनए बिना रिप्लिकेट होता पुढचा मायटोसिस कळतंय ना तर तिथे अंडरलाईन करा दे नो रेप्लिकेशन ऑफ डीएनए ड्युरिंग इंटरकायनेसिस आणि ज्यावेळेस असं वाक्य असतं ना नो तर हटकून प्रश्न येईल देर इज रिप्लिकेशन ऑफ डीएनए ड्युरिंग इंटरकायनेसिस विच इज दिस स्टेटमेंट करेक्ट ऑर रॉंग तर ही रॉंग आहे बरोबर आहे की नाही करेक्ट काय देर इज नो रेप्लिकेशन ऑफ डीएनए इन इंटरकायनेसिस इंटरकायनेसिस मध्ये रेप्लिकेशन ऑफ डीएनए होत नाही इंटरकायनेसिस इज फॉलोड बाय प्रोफेज टू म्हणजे या इंटरकायनेसिस नंतर एक्झॅक्टली काय होईल काय चालू होईल मियोसिस टू आणि मियोसिस टू ची मित्रांनो मियोसिस टू ची पहिली स्टेज काय आहे बाबांनो प्रोफेज टू प्रोफेज टू मग नंतर काय मेटाफेज टू मग नंतर काय अन्नाला कसं विसरू शकतो आपण अनाफेज टू आणि मग टेलोफेज टू म्हणजे बघा आणि मियोसिस वन ची मियोसिस वन च्या स्टेज कोणत्या कोणत्या रे बाबांनो सगळ्यात पहिला पहिला प्रोफेज वन टेलोफेज वन मग मी तुम्हाला बोललो होतो ना आणि या टेलोफेजच्या आणि प्रोफेजच्या मध्ये काय असेल रे बाबांनो इंटरकायनेसिस त्याच्या दोघांच्या मध्ये काय आहे या टेलोफेज नंतर प्रोफेज होणार आहे पण या दोघांच्या मध्ये काय आहे कळतंय का रे सगळ्यांना ओके कळतंय ना सगळ्यांना तर मग हे अशा प्रकारच्या या गोष्टी होणार आहेत फाईन आणि मग पुन्हा प्रोफेज वन मध्ये काय होईल प्रोफेज टू मध्ये काय होईल मायटोसिस मधल्या प्रोफेज सारखं कंडेन्सेशन
कंडेन्सेशन, डिसअपियरन्स ऑफ द न्यूक्लियर मेम्ब्रेन, डिसअपियरन्स ऑफ न्यूक्लियोलस, डिसअपियरन्स ऑफ गोल्गी बॉडीज. बघा माझ्या पण पाठ झाले, मला काय करायचे पाठ करायचे, मला थोडी तुमच्यासारखी नीटची परीक्षा द्यायची, तरी पण माझ्या पाठ झाले. तुमच्या तर झालंच असेल ना, गुड. तर प्रोफेस टू मध्ये बघा, वाचू चला. मिओसिस टू, मिओसिस टू मध्ये प्रोफेस टू, मिओसिस टू इज इनिशिएटेड इमिजिएटली आफ्टर सायटोकायनेसिस. म्हणजे जे काही सायटोकायनेसिस झालंय ना वरच, मिओसिस वन मधलं म्हणजे टिलोफेज मधलं, त्याच्यानंतर लगेच आपलं प्रोफेस टू चालू होतं. मिओसिस टू इज इनिशिएटेड इमिजिएटली आफ्टर सायटोकायनेसिस, युजली बिफोर द क्रोमोझोम आर फुल्ली इलॉन्गेटेड. म्हणजे क्रोमोझोमला ते पूर्ण इलॉन्गेट पण होऊ देत नाही. तिथे एकच फरक आहे, तिकडे क्रोमॅटिन कंटेन झालीये, पण इथं ऑलरेडी तुम्हाला क्रोमोझोम दिसत होते ना, तीन तीन दिसत नव्हते का क्रोमोझोम? ओके, मग त्याला आणखीन कंडेन्स करायची काय गरज आहे? तर इथं कंडेन्सेशन होत नाही, तर लगेच लगेच पटपट चालू होतो प्रोफेस फर्स्ट. ओके, तर फुल्ली इन कॉन्ट्रास्ट टू मिओसिस फर्स्ट, मिओसिस टू रिझेम्बल्स द नॉर्मल मायटोसिस. म्हणजे त्यांना तेच सांगायचं की नॉर्मल मायटोसिस सारखं मिओसिस टू होते, जे मी सांगत होतो ना तुम्हाला, मायटोसिस मायटोसिस होते म्हणजे मिओसिस टू होते. पुढे द न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसअपियर्स ऍट द एंड ऑफ प्रोफेस टू. लिहा तिथं न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसअपियर्स. आणि आणखीन एक वाक्याला अंडरलाईन करा, मिओसिस टू रिझेम्बल्स नॉर्मल मायटोसिस. रिझेम्बल्स म्हणजे कॉपी करत त्याची, तशाला तसं होतं, तशासारखंच आहे. कुणासारखं आहे? मिओसिस टू नॉर्मल मायटोसिस सारखं, जे नॉर्मल मायटोसिस शिकलो ना आपण दुपारी 2:30 त्याच्यासारखंच. पुढे पुढे आणि पुढे काय? न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसअपियर्स पुढे प्रोफेस टू मध्ये. प्रोफेस टू मध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसअपियर्स. हा, न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसअपियर्स याला अंडरलाईन केलं. बाय द एंड ऑफ प्रोफेस टू, म्हणजे प्रोफेस टू मध्ये काय होतंय रे बाबांनो? प्रोफेस टू मध्ये काय होतंय? न्यूक्लियर मेम्ब्रेन निघून जाते, न्यूक्लियर मेम्ब्रेन जाते. ठीक आहे, पुढं द क्रोमोझोम अगेन बिकम कॉम्पॅक्ट. क्रोमोझोम पुन्हा कॉम्पॅक्ट बनतो, म्हणजे पुन्हा कंडेन्स बनतो, पुन्हा दिसायला लागतो, म्हणजे दिसायला चालू होईल. मग आता मेटाफेस टू मध्ये काय होईल? मेटाफेस टू मध्ये सगळे येऊन मध्ये अलाइन होतील, मध्ये येऊन अलाइन होतील इक्वेटोरियल प्लेन मध्ये. बरोबर एक नाही, पुन्हा ते आलं, कायनेटोकोर आलं, सेंट्रोमियरची डिस्क कायनेटोकोर, कायनेटोकोर अटॅच टू स्पिंडल फायबर. आठवतंय का उगं काहीतरी मीच बडबडतोय आणि तुम्ही कीर्तनासारखं ऐकताय आणि रामकृष्ण हरीच फक्त लक्षात राहतंय, मधलं काहीच लक्षात राहत नाही, असं काही होतंय? जरी लक्षात नाही राहिलं तरी वाचल्यानंतर आणखीन लक्षात येईल, पण आता फ्रेश फ्रेश वाचावं लागेल. ठीक आहे, आजच्या संध्याकाळच्या आणि सकाळच्या स्टडी आवर मध्ये. पुढे मेटाफेस टू मध्ये वाचूया, तसंच होतंय का बघूया. ऍट दिस स्टेज द क्रोमोझोम अलाइन ऍट द इक्वेटर, तसंच होतंय की वेगळं काहीच होत नाहीये? अलाइन ऍट द इक्वेटर अँड द मायक्रोट्युब्युल्स फ्रॉम अपोजिट पोल्स ऑफ स्पिंडल गेट अटॅच टू कायनेटोकोर्स. बघा बरं, ते कायनेटोकोर शब्दाला विसरतच नाही, म्हणजे कायनेटोकोर वर डेफिनेटली प्रश्न विचारणार, म्हणजे विचारणार ते नीट मध्ये किंवा तुमच्या टेस्ट मध्ये. ओके, शब्द किती सुंदर आहे, कायनेटोकोर्स, कायनेटोकोर्स काय म्हणायचं तर म्हणा त्याला. पुढे हा, कायनेटोकोर्स कुणाचे रे बाबा? बहिणी बहिणी क्रोमॅटिड्सचे, सिस्टर क्रोमॅटिड्सचे. ठीक आहे, आता पुढे अॅनाफेज मध्ये. अॅनाफेज मध्ये काय? कडीला जाऊन मेळघाट मधला राकेश आणि गडचिरोली मधले राकेश दोन कडीला जाऊन उभा राहते ना, काय म्हणते? आणा आमच्याकडे, आणा आमच्याकडे, आणा कडेला आणा. मग काय होईल? एकच क्रोमोझोम असल्यामुळे तो फुटेल ना, क्रोमॅटिड सेपरेट होतील, मग तेच होणार आहे आणि ते कडीला जाऊन बसतील, म्हणून कशामध्ये होईल हे? अॅनाफेज मध्ये. ठीक आहे, अॅनाफेज, अॅनाफेज टू मध्ये. अॅनाफेज टू बिगिन्स विथ सायमल्टेनियस स्प्लिटिंग ऑफ सेंट्रोमियर ऑफ इच क्रोमोझोम. सेंट्रोमियर स्प्लिट होते. ओके, का? तर इकडून इकडून राकेश ओढतायत ना त्यांना, म्हणून फुटले बिचारे. पुढे विच वॉज, पण हे मला सांगा, अॅनाफेज वन मध्ये होतंय का? तिथे कुठे होते? तिथे ऑलरेडी दोन क्रोमोझोम्स आहेत, ते क्रोमोझोम्स इकडे तिकडे जात आहेत, म्हणून 6:3 होत आहेत तिथे, आणि इथं 3:6 होत आहेत, अशा प्रकारचा किस्सा आहे. ठीक आहे, इथं 3:3 राहत आहे. चला पुढे, विच वॉज होल्डिंग सिस्टर क्रोमॅटिड्स टुगेदर. सेंट्रोमियरचं कामच आहे ना ते सिस्टर क्रोमॅटिड्सला होल्ड करणं टुगेदर. तिसऱ्यांदा शब्द आलाय या टॉपिकमध्ये, आता तरी लक्षात घ्या, असा प्रश्न येऊ शकतो. द स्ट्रक्चर विच होल्ड टुगेदर सिस्टर क्रोमॅटिड इज कॉल्ड ऍज, काय त्या स्ट्रक्चरचं नाव? सेंट्रोमियर. सेंट्रोमियर पुढे बघा, आता हत्ती गेलाय, शेपूट राहिलाय, शेपूट बी गेलाय, शेपट आता शेवटचा गोंडा राहिलाय, गोंडा बी गेलाय, त्याचा शेवटचं टोक राहिलंय, एवढंसा टॉपिक राहिलाय. आता पुढे अलाइन देम टू मूव टुवर्ड अपोजिट पोल्स ऑफ द सेल. माहितीये पुढे जाणार आहेत आमचे दोन राकेश पोल्सलाच बसलेले आहेत, त्याच्यामुळे पोल्स कडेच जाणार आहेत ते. पुढे बाय
शॉर्टनिंग ऑफ मायक्रोट्यूबुल्स अटॅच टू कायनेटोकोर्स. पुन्हा शब्द आलाय तो कायनेटोकोर्स. एवढी वेळेस टॉपिक वाचल्यानंतर लक्षात राहील, मी तर बोर झालो गाड्या त्या शब्दाला आणि त्या वाक्याला. पुढे टिलोफेस टू. आता टिलोफेस टू मध्ये काय होईल, नॉर्मल नॉर्मल माइटोसिस सारखं अॅनिमल सेल असेल तर फरो तयार होईल, सायटोकाइन होईल, सॉरी अगोदर न्यूक्लिअर मेम्ब्रेन येईल, गोल्गी बॉडीज येईल, न्यूक्लिओलस येईल, एंडोप्लाझमिक रेटिकुलम येईल, मग फरो तयार व्हायला लागेल. कशामध्ये रे बाबा, नो प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये. मग ते दोघं खाटकिन सेपरेट होतील, हा एक न्यूक्लियस, हा एक न्यूक्लियस, हे दोन असे होतील अगोदर आणि सेपरेट, एक ह्या डोळ्यावाला एक न्यूक्लियस, ह्या डोळ्यावाला न्यूक्लियस, म्हणजे दोन वेगवेगळे सेल तयार होतील. हे कुणामध्ये, अॅनिमल सेल मध्ये. पण प्लांट सेल मध्ये काय होईल, मध्ये पडदा तयार होईल, सेल प्लेट, सेल प्लेट तयार होईल. ती प्लेट कशी आहे, मधून कडेकडे जाईल, म्हणजे फ्रॉम सेंटर टू पेरिफेरी कडे जाईल. ओके, आणि मग दोन प्लांट सेल तयार होते. नाही झाले तर काय होईल त्यांचं, नारळाच्या पाण्यासारखं. बरोबर आहे की नाही? सिंक्टियम, सिंक्शियम किंवा सिंक्टियम, जे म्हणायचं ते म्हणा, थोडी ना वॉइस क्लिप द्यायची नीटवाल्यांना. बघा बरं किती हुशार आहे तुम्ही, आठवतो सगळं तुम्हाला, फक्त ते परत परत वाचायला पाहिजे, ते इमॅजिन करायला पाहिजे. पुढे टिलोफेस टू मध्ये बघा तसंच होतंय का, मियोसिस एंड्स विथ टिलोफेस टू इन विच द टू ग्रुप्स ऑफ क्रोमोझोम वन्स गेट एनक्लोज बाय न्यूक्लिअर एनवलप. म्हणजे न्यूक्लिअर एनवलप येत आहे, जे काय तीन तीन इकडे जात आहेत ना. ओके, कळतंय? तर मग आता बघा, तीन क्रोमोझोम होते मियोसिस टू चालू व्हायच्या अगोदर, तर शेवटी पण किती राहतील, तीनच क्रोमोझोम राहतील ना, म्हणजे हॅप्लॉइड चा हॅप्लॉइडच राहील. ठीक आहे, इन विच टू ग्रुप्स ऑफ क्रोमोझोम वन्स गेट एनक्लोज, एनक्लोज म्हणजे सराउंड होणे, म्हणजे राऊंडात घेणे, राऊंडात घेतलं काय एकदा मेम्ब्रेन मध्ये. ओके, एनक्लोज बाय न्यूक्लिअर एनवलप, सायटोकायनेसिस फॉलोज, त्याच्यानंतर लगेच सायटोकायनेसिस होते, म्हणजे फरो किंवा प्लेट फॉर्मेशन. ठीक आहे, रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ टेट्राड ऑफ सेल. टेट्राड ऑफ सेल म्हणजे इकडे बघा, या एका सेल पासून दोन सेल, या एका सेल पासून दोन सेल, टेट्रा. टेट्रा म्हणजे किती रे बाबांनो, चार. टेट्राड सेल ऑफ सेल म्हणजे चार सेल, कळतंय? टेट्राड ऑफ सेल ला अंडरलाईन करा, तिथे लिहा चार सेल्स. टेट्राड ऑफ सेल्स, आणि त्या कशा आहेत, त्या टेट्राड ऑफ सेल्स कशा आहेत रे, ते डिप्लॉइड आहेत का हॅप्लॉइड आहेत? ललिताताई लिंक लागली आहे ना सगळी, ललिताताई दिसत नाही तुझ्या तुझ्या डाव्या बाजूला, डाव्या हा आता दिसते, लिंक लागली आहे का? हो म्हणले. अरे नाही म्हणले असे तर मग आता सगळ्यांचेच वांदे होते, आणखीन एक तास शिकवला असता. ठीक आहे, चालतंय. शेवटचं फोर हॅप्लॉइड डॉटर सेल्स, या सेल्स काय डॉटर सेल, आणि कशा येतात, चार हॅप्लॉइड येतात. ठीक आहे, ओके, ते हॅप्लॉइड आहेत, लाल लक्षात, तर हा डायग्राम काढायचा आहे आणि हॅप्लॉइड आहेत सगळ्यात, याला फोर डॉटर सेल्स. ठीक आहे, अशा प्रकारे. तर मग शेवटचा आता मला सांगा, मियोसिस मुळे काय झालं, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये झाली की नाही? एक श्वास घ्या मोठा, इथपर्यंत कळलं सगळ्याला, फोर हॅप्लॉइड सेल्स पर्यंत लक्षात नसेल राहिलं पण कळलंय का? पुन्हा वाचल्यानंतर लक्षात राहील ना? हा, वर्गात सगळं नसतं लक्षात राहत, पण कळलं पाहिजे, मग वाचल्यानंतर ते लक्षात राहतं, परत 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 वाचल्यानंतर. म्हणून बायोलॉजीला म्हणतात ना, परत परत रिव्हिजन करा, योगिनी मॅडम म्हणत असते. बरोबर आहे की नाही? तसं असतं. आता इथपर्यंत श्वास घ्या. पुढं आता शेवटचं आहे की या मियोसिसचा फायदा काय, म्हणजे सिग्निफिकन्स ऑफ मियोसिस, मियोसिसचा फायदा काय. पहिली गोष्ट तर सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी फायदा आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे बघा, जर मायटोसिस झालं असतं सेक्शुअल याच्यामध्ये, जर मायटोसिस झालं असतं तर मी मगाशी ते अगोदरचा डायग्राम काढला नव्हता का, एखादा चार क्रोमोझोमच्या, चार क्रोमोझोमचा पालक आहे आणि त्याची डॉटर आठ क्रोमोझोमची झाले असते. बरोबर आहे की नाही? पण असं होतंय का आता, आता बघा, आता याच्या पुढे काय होईल, याच्या पुढे बघा. हे सपोज मॅन मध्ये झाले, मॅन मध्ये म्हणजे पुरुषामध्ये यन झाला, फिमेल मध्ये पण तिकडे अशाच प्रकारचं गॅमेट तयार झालं ना, येत आहे लक्षात? मग फिमेल मधलं ते गॅमेट येईल, मेल मधलं गॅमेट येईल आणि ते चिटकेल, यन यन काय बनेल, पुन्हा टू यन. जे काय बाळ बनेल पुरुषाचं आणि स्त्रीचं, ते टू यन असेल, पुरुषासारखं किंवा स्त्रीसारखं. येत आहे का लक्षात? काय झालं, कॉन्झर्वेशन किंवा रिस्टोरेशन ऑफ क्रोमोझोम नंबर झाला की नाही पुन्हा ओरिजिनल सारखा.
झालं झालं सर. हा मग हे सिग्निफिकन्स कुणाचं आहे, हे महत्व कुणाचं आहे, मियोसिसचं आहे, पूर्ण मियोसिसचं. आलं लक्षात? ठीक आहे. जसे मायटोसिसचं महत्व काय होतं, सेल रिपेअर करणं, ग्रोथ करणं, होतं की नाही? दोन चार होते ते आठवत नाहीत आपल्याला, पण लिंक तर लागते ना. तसंच इथं याचं पहिलं काय आहे, कॉन्झर्वेशन ऑफ क्रोमोझोम इन नेक्स्ट जनरेशन. कॉन्झर्वेशन ऑफ क्रोमोझोम इन नेक्स्ट जनरेशन. ठीक आहे. पुढं तर त्याच्यानंतर पुढं काय, इन्क्रीजेस द जेनेटिक व्हेरिएबिलिटी. आता बघा, एक पॅचिटिनमध्ये म्हणजे प्रोफेज वनच्या पॅचिटिनमध्ये एक महत्वपूर्ण घटना घडली आहे मित्रांनो. काय घडलंय पॅचिटिनमध्ये? व्हेरी गुड, समवन सेड क्रॉसिंग ओव्हर. आणि क्रॉसिंग ओव्हर सोबत आणखीन काय घडलंय? रिकॉम्बिनेशन. रिकॉम्बिनेशन घडलंय. मग रिकॉम्बिनेशन घडलंय म्हणजेच काय झालंय, एकमेकाचं मटेरियल एक्सचेंज झालंय की नाही? मग एकमेकांचं मटेरियल एक्सचेंज झाल्यामुळे, एकमेकांचं मटेरियल एक्सचेंज झाल्यामुळे जे काही क्रोमोझोम पुढे जाणार आहे, तो क्रोमोझोम ओरिजिनल त्याच्या पप्पासारखा क्रोमोझोम राहील का? थोडा बदल होईल ना, थोडा बदल होईल. आलं का लक्षात? हा म्हणजे तुम्ही चित्र आठवते का, काळ्या कलरचा क्रोमोझोम होता, त्याच्यामध्ये निळ्या कलरचा टिपका होता, इकडला निळ्या कलरचा क्रोमोझोम होता, काळ्या कलरचा टिपका होता. आठवतंय? बरोबर आहे की नाही? म्हणजे नवीन जे काय तयार होईल ना, तर त्याच्यामध्ये व्हेरिएशन येईल. ओके. आणि त्याच्यामुळे एक्झॅक्टली बघा, मी माझ्या एक्झॅक्टली वडिलांसारखा दिसतो का कधी कधी? काहीतरी फरक असतो की नाही? तुम्ही काय माझ्या वडिलाला पाहिलंय का? पण मी माझ्या वडिलाला पाहिलंय, मी सांगतो. तुम्ही तुमच्या वडिलांना पाहिलं असेल तर एक्झॅक्टली तुम्ही तुमच्या वडिलांसारखे किंवा आईसारखे दिसता का? कुठेतरी वेगळे दिसता ना. मग हे जे वेगळे पण दिसणं आहे, याला व्हेरिएशन म्हणतो आपण. याला येते लक्षात, डिफरन्स ऑफ कॅरेक्टर्स म्हणजे स्वभाव गुणामध्ये फरक, तुमच्या गुणधर्मामध्ये डिफरन्स ऑफ कॅरेक्टर्स बिटवीन जनरेशन किंवा डिफरन्स ऑफ कॅरेक्टर बिटवीन स्पेसिस, बिटवीन मेंबर्स ऑफ द सेम स्पेसिस, त्याला काय म्हणतो आपण? व्हेरिएशन. त्याला काय म्हणतो आपण? व्हेरिएशन. व्हेरिएशन म्हणजे विविधता. ओके. किंवा फरक. येते लक्षात? तर जर मियोसिसच झालं नसतं, मियोसिस झालं नसतं तर पॅचिटिनच झालं नसतं, पॅचिटिन झालं नसतं तर रिकॉम्बिनेशनच झालं नसतं, म्हणजे क्रॉसिंग ओव्हर, चियास्माटा फॉर्मेशन काहीच नसतं झालं, मग व्हेरिएशन आलं असतं का? मग हे व्हेरिएशन कुणामुळे आलं? मियोसिस. पण मग व्हेरिएशन आणायचं का? व्हेरिएशन का आणायचं? गरज काय व्हेरिएशनची? का बरं चांगलं झालं असतं ना, मी माझ्या पप्पांसारखा दिसलो असतो आणखीन छान झालं असतं, आम्हाला कपडे सारखे घालावं लागले असते, सगळं सारखं झालं असतं. पण का व्हेरिएशन कशासाठी लागतं? व्हेरिएशन खूप इम्पॉर्टंट आहे इव्हॉल्युशनसाठी. कशासाठी इम्पॉर्टंट आहे? इव्हॉल्युशनसाठी. इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती. म्हणजे जर व्हेरिएशन नसतं ना, तर आपण माकडाचे माकडच राहिलं असतो. माकडापासून आपण माणूस नसतो बनलो. माकडापासून माणूस बनण्याचा जो काय आपला प्रवास आहे, आणि आणखीन पण चालू आहे, माहित नाही याच्या पुढे काय होईल. माझं नाक बिग जाईल का काय, 1 लाख वर्षांनी आपलं नाक वगैरे जाईल का काय, माहित नाही काय होईल पुढं. पण हे जो काय प्रवास चालू आहे, माकडापासून आपण माणसापर्यंत आलो, तर या प्रवासाला आपण इव्हॉल्युशन म्हणतो. उत्क्रांती ऐकला असेल ना शब्द, उत्क्रांती, माणसाची उत्क्रांती, तर याला इव्हॉल्युशन शब्द म्हणतोय. पण या इव्हॉल्युशन साठी बेसिक गोष्ट कोणती गरजेची आहे? तर व्हेरिएशन. हे व्हेरिएशन कुणामुळे होत आहे? मियोसिसमुळे रे मित्रांनो. मियोसिसच म्हणलात मला माहितीये, पण या झूमला शिव्या द्या, इंटरनेटला शिव्या द्या, ते मला काही ऐकवतंय. ठीक आहे चालतंय. अशा प्रकारे मियोसिसचे दोन सिग्निफिकन्स सांगा बरं. पहिलं सिग्निफिकन्स काय? कॉन्झर्वेशन ऑफ क्रोमोझोम इन प्रोगेनी. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बरोबर. जर सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं नसतं, जर मायटोसिस झालं असतं तर काय झालं असतं? मायटोसिस जर झालं असतं तर या 2N चा 2N राहिला असता बरोबर. माणसाकडनं 2N आलं आणि फिमेलचं 2N चा 2N राहिलं असतं. फिमेल कडनं 2N आलं, 2N 2N सोबत आलं आणि बाळ कितीच बनलं असतं? 4N बरोबर आहे. हा तर हा डायग्राम काढा, मग मी पुन्हा सिग्निफिकन्स वाचू आपण पटकन. झालं का रे? गुड गुड. घ्या शेवटचा पॅरेग्राफ वाचायला. मला पण भूक लागली रे तुमच्यापेक्षा जास्त. माझ्या चेहऱ्याकडे बघून वाटत नाही का तुम्हाला? काय मी नाही थकलो, आणखीन मी घेऊ शकतो 2 तास. तुमच्या एक तयारी सांगा, एमसीक्यूज पण घेऊ. ठीक आहे ना, तुम्ही छोटे आहेत. चला जेवण सिग्निफिकन्स.
फायदा नाही. एवढे लांब घेतल्यानंतर जर मेंदूला ग्लुकोज नाही पोहोचला तर फायदा होतो, त्यामुळे वेळेवर जेवायला पाहिजे. पुढे मिओसिस इज मेकॅनिझम बाय विच कॉन्झर्वेशन ऑफ स्पेसिफिक क्रोमोझोम नंबर ऑफ इच स्पेसिस इज अचीव्ड. याला अंडरलाईन करा, कॉन्झर्वेशन ऑफ स्पेसिफिक क्रोमोझोम नंबर ऑफ इच स्पेसिस इज अचीव्ड. स्पेसिस पर्यंत अंडरलाईन करा, इज अचीव्ड पर्यंत अंडरलाईन करा. पुढं अक्रॉस जनरेशन इन सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम, कुणामध्ये सेक्शुअली, असेक्शुअली मध्ये मायटोसिस होतो, असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मायटोसिस होतो, पण सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी मिओसिस लागतं, बरं का. पुढे इवन दो द प्रोसेस पर से पॅराडॉक्सिकली रिझल्ट इन रिडक्शन इन क्रोमोझोम ऑफ क्रोमोझोम रिडक, पण मला सांगा मिओसिस मध्ये ऍक्च्युअली क्रोमोझोम नंबर रिडक्शन होतो की नाही. रिडक्शन जरी होत असेल, रिडक्शन जरी होत असेल तरी याच्यामुळे क्रोमोझोम नंबर कॉन्झर्व होतात, आलं लक्षात, ठीक आहे. पुढे पुढचं हे फर्स्ट झालं बरं का, पहिलं झालं ते वरचं कॉन्झर्वेशन ऑफ स्पेसिफिक क्रोमोझोम, त्याला नंबर वन करा. आता नंबर टू, इट ऑल्सो इन्क्रीजेस जेनेटिक व्हेरिएबिलिटी. नंबर टू करा याला जेनेटिक आणि अंडरलाईन करा, इन्क्रीजेस द जेनेटिक व्हेरिएबिलिटी. बस एवढंच. पुढचं इन द पॉप्युलेशन ऑफ ऑर्गॅनिझम फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट, म्हणजे वडिलाकडून लेकरापर्यंत, लेकरापासून त्याच्या नातवापर्यंत, अशा अशा प्रकारे व्हेरिएबिलिटी दिसते आपल्याला. व्हेरिएशन कळलं ना, व्हेरिएशन म्हणजे काय, डिफरन्स इन. पुढे व्हेरिएशन आणि पुढचं बघा, व्हेरिएशन याला अंडरलाईन करा, व्हेरिएशन आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर प्रोसेस ऑफ इव्होल्युशन. इव्हॉल्व जर व्हायचं असेल ना, इव्हॉल्व म्हणजे आपल्याला जर आणखी प्रोग्रेसिव्ह इव्हॉल्व व्हायचं असेल तर आपल्या प्लॅन मध्ये आपल्याला सातत्याने थोडे थोडे बदलाव आणणं खूप गरजेचं असते. जसं आपल्या ऍड अभ्यासाच्या स्पीड मध्ये आता आपल्याला बदलाव आणणं गरजेचं, थोडीशी थोडीशी वाढवावं लागणार आहे आपली कॅपॅसिटी, चालतंय ना, ग्रास करायची, ठीक आहे, चालेल. सॉरी सॉरी प्रवीण सर, सॉरी मॅडम, खूप एक्सटेंड झालं, पण मग टॉपिक पुन्हा अर्ध्यावर राहिला असता, लिंक तुटली असती, हत्ती गेला, शेपूट राहिलं होतं. ओके, तर मस्त आता वाचा पोरांनो, आणि हे संपवा, टॉपिक खूप सोपा आहे. जर आत्ता नाही वाचला, नंतर वाचायला गेला तर तुम्हाला सोपा नाही वाटला, ठीक आहे. आणि दररोज शिकवलेल्या गोष्टींचा अभ्यास प्लस जी तुमच्या रविवारी टेस्ट आहे ना, त्या टेस्टच्या टॉपिकचा पण अभ्यास करत जा, कळतंय. आणि मग फक्त शुक्रवारी जी टेस्ट साठी आहे ना, शुक्रवारी संध्याकाळपासून, शुक्रवार संध्याकाळ आणि शनिवार पूर्ण, तर फक्त टेस्टच वाचायचे, जी रविवारी सकाळी 8-9 वाजता टेस्ट होणार, चालतंय. म्हणजे हे जर अशी रिव्हिजन झाली तर तुमचं टेस्टच्या दिवशी चुकणारच नाही त्या गोष्टी. हा, आणि मग टेस्ट झाल्यानंतर व्यवस्थित अनालिसिस करायचं, कसं चुकलं, काय चुकलं, पुन्हा ते पाठ करायचं, पुन्हा लक्षात ठेवायचं, आलं लक्षात, चालतंय. आय होप मी बोर तर मारलं नाही ना, मी फास्ट तर घेतलं नाही ना, मी शिकवलेलं समजलं ना. ओके, पुन्हा येऊ ना शिकवायला, मी नसतो येत, ठीक आहे. मला पण लय बोर झालं म्हणून एक जोक मारायचा होता म्हणून मारला, ठीक आहे, चला. सो जोक मी माझ्यासाठी मारतो, शिकवतो पण माझ्यासाठी, म्हणून मी एन्जॉय करतो. स्वतःसाठी करा, स्वतःसाठी अभ्यास करा, ना पालकांसाठी, ना आमच्यासाठी, ना शिक्षकांसाठी, स्वतःसाठी अभ्यास करा, ठीक आहे. चलो, ऑल द बेस्ट, आणि भेटूयात आपण तुमच्या एखाद्या दिवशी, भेटूयात कधी मध्ये, फाईन. त्याच वाचा, डाऊट सॉल्विंग वगैरे काय असेल तर मी विचारतो, पण मोस्टली नसेल शिकवल्यानंतर. तर तुम्ही वाचा आणि आता आत्मनिर्भर बना, आता आत्मनिर्भर बना, ठीक आहे. स्वतः एकमेकाला विचारू शकले पाहिजेत, एकमेकाला सांगू शकले पाहिजेत, चालतंय ना. जर परत शिकवावं लागलं, एक दोघाला नाही समजलं म्हणून, तर मग सगळ्या वर्गाचा वेळ वाया जाईल ना. तुम्ही तिथे एकमेकाला समजू शकता की नाही, समजून सांगू शकता ना. आणि एकमेकाला हिनवू नका, एकमेकाला एकदम प्रेमाने, एकमेकाला सपोर्ट करत 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 गोष्टी करा, ठीक आहे. चलो, गुड नाईट, ऑल द बेस्ट, मस्त जेवा, दोन दोन चपात्या जास्त खा, चालेल. हा, चलो, बाय बाय, मी तर खाणार आहे बाबा, बाय, गुड नाईट, बाय, गुड नाईट प्रवीण सर.